महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची एकशे आठावी जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या एकशे आठव्या जयंतीनिमित्त राज्याचे सहकार व पननमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराडे प्रीतीसंगमावरील समाधीस्तरी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की देशाचे थोर नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची आज एकशे अठाव्या जयंती कराड परिसरामध्ये साजरी होत आहे या कराडानी परिसरातून त्यांनी नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यासाठी आणि झाल्यानंतरही खऱ्या अर्थाने पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून मा राज्याचे नेतृत्व केले देशाच्या संरक्षण मंत्रीपदीही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांच्या पुरोगामी विचारांनी महाराष्ट्र आज पुढे जात आहे अशा या थोर नेत्यांच्या एकशे आठव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो या प्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने जातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे कराड नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे आय टी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील नंदकुमार वटाने प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच कराड नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक उपस्थित होते एसपी ओरिजिने सुनील परीट कराड